नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी 7व्या वेतननुसार पेन्शन केस महालेखापाल यांच्याकडे कशी करावी याबाबतचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये जे नवीन कर्मचारी आहे, जे पेन्शन केस बनवतात आणि पूर्ण परिपूर्ण पेन्शन केस कशी असायला पाहिजे याबाबतचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये सर्व गोष्टी आपण सांगण्यात येईल। एक्सेलच्या ज्या फायली आहेत त्या आपण पुरवण्यात येईल। त्याप्रमाणे जर आपण पेन्शन केस केली तर पेन्शन केस परिपूर्ण होईल आणि आपल्याला ऑनलाईन करण्याकरता मदत होईल। तर या अनुषंगाने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा मला नेटवर्कचा प्रॉब्लेम आलेला आहे, तर तो आपण थोडा समजून घ्यायचा, कारण की मी रेकॉर्डिंग आता सुरू करतो। आपण पेन्शन टॅबमध्ये आलेलो आहे। पेन्शनमध्ये जेवढं काही पेन्शनच्या संदर्भात आहे ते सर्व या ठिकाणी मी टाकलेले आहे, तर हे आपण पाहू शकता। आता पुढील व्हिडिओमध्ये आता आपण पेन्शन केस कशी करायची, आपण महाकोशमध्ये आलो, तिथून सेवार्थ ओपन केला। सेवार्थमध्ये आपला युजर आय डी पासवर्ड टाकू आणि युजर पासवर्ड टाकल्यानंतर आपलं हे असिस्टंटमध्ये ओपन झालं। याच्यात वर्कलिस्टमध्ये येऊया, पेन्शन प्रोसेसमध्ये यायचं। याच्यामध्ये जो इनवर्ड फॉर्म आहे हा घ्यायचा, कारण की इनवर्ड म्हणजे हे सुरुवातीला तुमची पेन्शन केस करण्याकरता इनवर्ड फॉर्म घ्यावा लागेल आणि इनवर्ड फॉर्म घेतल्यानंतरच आपल्याला पुढील कारवाई करता येईल। सुरुवातीला इनवर्ट फॉर्म घ्यायचा आणि इनवर्ट फॉर्म घ्यायच्या पूर्वी आपल्याला काय करावं लागेल, का त्यांचा जो हे आहे फोटो वगैरे स्कॅन करायचा। आता याची आपण एक एक्सेलची फाईल आहे आपल्याकडे, याच्यामध्ये मी यांचे डिटेल टाकले। हे डिटेल आणि सेवार्थमधून जे पेन्शन केस तयार होईल ह्या दोन्ही डिटेल जर जुळत असेल तर समजायचं का बा एक्सेलची सीट पण बरोबर आहे आणि आपण केलेली ऑनलाईनमध्ये जे तयार केलेलं आहे सेवार्थमध्ये ह्या दोन्ही गोष्टी बरोबर आहे हे आपल्याला इथं समजून येईल का ज्या ज्या अमाऊंट आहे त्याप्रमाणे। तर या ठिकाणी आपल्याला त्यांची फोटो आणि त्यांचे सिग्नेचर हे स्कॅन करून पहिले ठेवायचे आहे, जेपीजी फॉर्मॅटमध्ये करायचे आणि ते आपल्याला अपलोड करायचे आहे। तर याप्रमाणे आपण एक्सेलमध्ये हे पूर्ण पाहिलेलं आहे। परत आता इकडे येऊया, तोपर्यंत ते नेटचा प्रॉब्लेम होता। तर आता या ठिकाणी आपण परत आलेलो, पुन्हा सांगतो आपल्याला वर्कलिस्टमध्ये आलो, पेन्शन प्रोसेसमध्ये आलेलो आणि इन्वर्ट फॉर्म मध्ये आलो। इन्वर्ट फॉर्म मध्ये रेग्युलर पेन्शन केस हे सिलेक्शन करायचं आणि जर कोणी डेप्युटेशनला असेल तर डेप्युटेशनच करायचं, तर आपण रेग्युलर पेन्शन केस सिलेक्ट करू। आता जर आपण नाही केलं, समजा रेग्युलर पेन्शन केस आलं किंवा हे झालं, किंवा आपण चुकीची जरी सेवार्थ आय डी टाकली, आता यांची आपण चुकीची सेवार्थ आय डी टाकूया, पाहूया काय होतं। कारण की प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे किंवा काय झालं तर आपण काय करायचं, म्हणजे प्रत्येक गोष्ट। आता यांचा दोन नंबर आहे तर मी एक टाकतो आणि सुपर एनिमेशन वगैरे। आता हे बघा, हे एवढं दिलेलं आहे, त्याच्यापैकी आपल्याला जर नियत वय बनवणं असेल तर सुपर एनिमेशन रूल्स 63 घ्यायचा आहे आणि जर बाकीचं असेल त्याला वॉरंटी घेतली असेल जे काही असेल तर त्याच्याप्रमाणे मग हे बाकी। आणि फॅमिली पेन्शन असेल तर फॅमिली, ग्रॅज्युएटी असेल तर ग्रॅज्युएटी, नाही सॉरी ग्रॅज्युएटी नाही गॅलंट्री काय मला माहित नाही त्या होतं। हां, तर आपण काय करू, इथं यांच्यावर काही विभागीय चौकशी आहे का, न्यायालयीन प्रकरण आहे का, तर हे दोन्ही गोष्टी न राहील। आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या का, जर आपल्याला जर पेन्शन केस पाठवायचा अधिकार असेल तर ओके करायचं आणि आपल्यापेक्षा वरिष्ठ कार्यालयाकडे आपल्याला जर हे पेन्शन केस फॉरवर्ड करायचे असेल ऑनलाईन तर तेव्हा कॅन्सल करायचं, याप्रमाणे हे करायचं। आता बघा, आपण यांचा चुकीचा सेवार्थ आय डी टाकलेला, तर बघा काय मेसेज देते, कारण की आपण हे कशाला करता। परंतु कसं, प्रत्येक गोष्ट जर आपण सांगितली म्हणजे एकदा लक्षात आलं का बा काय, कधी कधी काय होते का बा, आपण करताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे सर्व काही एकदम लक्षात राहते। बघा आता यांनी म्हटलं का हा एम्प्लॉईज नाही आहे म्हणून, तर त्याच्यामुळे आपण परत पुन्हा हे करूया, रेग्युलर एम्प्लॉईज सेवार्थ आय डी घेतली यांची। आणि प्रत्येक गोष्टीला कसं, जोपर्यंत आपल्या हातून होणार नाही आहे, चुका होणार नाही, तोपर्यंत आपल्याला शिकता येणार नाही। कारण की एकदम तर सरळ सरळ कुणी आला आणि करायला लागला तर असं होणार नाही, कारण की प्रत्येक वेळेस सिस्टीममध्ये अपडेट्स होत राहते त्याप्रमाणे।
आपल्याला सिस्टीम सोबत पण अपडेट राहावं लागेल, नवीन नवीन गोष्टी ज्या ऍड होतात त्या आपण लक्ष द्यावं लागेल, कारण की आपण जर काल केलं तर कालच्या सारखंच आज राहील असं सांगता येत नाही, कारण प्रत्येक गोष्टी नवीन नवीन ज्या येतात त्याप्रमाणे। आता इथे ओके केलं आपण, आता यांची पेन्शन केस, आता या पेन्शन केसमध्ये जे टॅब येतात ह्या टॅबनुसार आपण पूर्ण मी आपला सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि याच्यात जे फील्ड दिलेले आहे त्या पूर्ण डिटेल भरायच्या। परंतु या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, पहिले जो आपण फोटो स्कॅन केलेला आहे, आता हे सर्व कर्मचाऱ्याचं डिटेल्स आहे हे नंतर पाहायचं, पहिले आपल्याला यांचं इन्व्हर्ट फॉर्मचं जनरेट करायचं। तर या ठिकाणी काय करू, आपण पहिले फोटो यांचा जो आहे तर फोटो आपण सिलेक्ट करू, फोटोमध्ये आपण जिथे ठेवलेला आहे त्या ठिकाणी जे आपण स्कॅन केलेला आहे त्या ठिकाणी आपण जाऊया। आता मी हा पिक्चरमध्ये ठेवलेला आहे फोटो, परंतु तो पिक्चरमध्ये न्यू फोल्डरमध्ये आहे, परंतु आपण याच्यात लक्षात नाही सध्या। आणि हे कसं आहे, हे कमीत कमी एका मिनिटाच्या आत सर्व झालं पाहिजे प्रोसेस, नाही जर झाली समजा तर काय होते का ते सिस्टीम मग गोल गोल फिरत राहते, राऊंड जो आहे तो गोल गोल अशा ठिकाणी गोल गोल राऊंड फिरत राहील असा। तर त्याच्यामुळे आपण ते पहिले आपली फोन पाहून घ्यायची, फाईल कुठे टाकलेली आहे, आता बघा इथं फाईल दिसत नाही आपल्याला सध्या। तारखेप्रमाणे पाहून राहिलो, कारण की काय करायचं, अशा आपण काय करतो प्रत्येकाचा स्कॅन करतो, ते एक पर्टिक्युलर आपलं एक ठरवून घ्यायचं की मी पिक्चर मध्ये न्यू फोल्डर मध्ये करेल, तर असं हे करायचं। म्हणजे आपलं जर एकसारखं जर कामाचं पॅटर्न असला तर आपल्यालाच लवकर लक्षात येते, नाही तर कुठेही धरली आणि कुठे फाईल पेस्ट करून ठेवून दिली डेस्कटॉपला करते कोणी कुठे करते माय डॉक्युमेंटला करते, तर याप्रमाणे काय होईल आपल्याला थोडा त्रास होईल। आता बघा मलाच त्रास होऊन राहिला, तर याच्यामुळे कसं नियमितता पाहिजे, कारण की पिक्चरमध्येच बाय डिफॉल्ट जे आपलं स्कॅनर राहते, स्कॅनर एच पीचं माझ्याकडे हे जे स्कॅनर आहे एच पीचं स्कॅनर आहे, या स्कॅनरमध्ये बघा आपण फोटो आता माय डॉक्युमेंटला माय पिक्चरला ठेवलेले आहे, ते न्यू डॉक्युमेंटच आहे परंतु माय पिक्चरचा आहे, म्हणजे असं बघा किती हे होते का वापरू सारखेला। आता यांचा फोटो जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे, आणि फोटो जेपीजी मध्ये अपलोड फोटो मधला आहे, त्या ठिकाणी यांचा फोटो आला, नंतर परत सिग्नेचरला जाऊ, सिग्नेचर इथे अटॅच केलेले, अपलोड सिग्नेचर केली सिग्नेचर, आणि एवढं दोनच गोष्टी करायच्या सुरुवातीला, आणि सेव्ह ड्रॉप म्हणायचा, कारण की सेव्ह ड्रॉप म्हटलं का तुमचा हा जो आहे बाकी मग नंतर आपण याला एडिट करू शकतो, कारण की जर पहिलेच करत बसलो आणि फोटोला आणि याला वेळ लागला तर तुमचं ते सिस्टीम गोल गोल फिरत राहील आणि तुमचं सेव्ह होणार नाही। तर आता बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहे यामध्ये, तर याप्रमाणे बघा आता यांचं पेन्शन केस जनरेट झालेला आहे, हा पेन्शन कोड आलेला आहे, याला आपण ओके करूया। आता आपल्याला पुढील सांगतो का कसं आहे, आता इथपर्यंत आपण प्रोसेस घेतलेली आहे यांची, आता यानंतर आपण वर्क लिस्ट मध्ये येऊ। आता हे सेव्ह ड्रॉप झालेला आपला, सेव्ह ड्रॉप झाल्यानंतर फक्त आपण इथं दोनच गोष्टी केलेल्या आहे, फोटो आणि सिग्नेचरच टाकलेली आहे, एवढंच टाकायचं। आता हे सेव्ह झाल्यानंतर वर्क लिस्ट मध्ये यावं लागेल आपल्याला, थोडं एरर घेऊन म्हणजे वेळ घेत आहे थोडस, कारण की हे कसं ऍक्च्युली करताना जेवढा त्रास हे होईल, कारण की प्रत्येक वेळेस आपण पटापट केला आणि असं होणार नाही, कधी कधी नेटचं स्पीड राहते किंवा सिस्टीम राहते किंवा आपण पूर्ण महाराष्ट्रभर ह्या हे सेवार्थ हाताळल्या जाते, त्यामुळे थोडा वेळ लागते। बघा ते वेट करा म्हणते, म्हणजे चालू आहे यांचं, ठीक आहे, ते कॅन्सल केल्यामुळे लॉग आउट झालं, परत मी लॉग इन करतो।
कारण की प्रत्येक करता हे काम करताना आपल्याला अडचणी येईलच, कारण की एक सरळ सरळ होणार नाही. आता आपण वर्कलिस्ट मध्ये येऊ, पेन्शन प्रोसेस मध्ये आलो. आता आपल्याला बघा तो ड्राफ्ट सेव्ह केला होता, आता ड्राफ्ट रिक्वेस्ट मध्ये जायचं. सेकंड स्टेप आहे इनवर्ड फॉर्म झाल्यानंतर ड्राफ्ट रिक्वेस्ट. ड्राफ्ट रिक्वेस्ट मध्ये आता तुम्हाला जेवढ्या वेळा करेक्शन करायचे ते सर्व करेक्शन करायचे. आता ह्या कर्मचाऱ्याचं इनवर्ड जे आहे याला क्लिक करूया, आणि इथे इनवर्डला क्लिक केल्यावर यांचा फॉर्म ओपन होते. या फॉर्म मध्ये आपण प्रत्येक त्यांचे डिटेल्स जे आहे ते भरू. आणि हे भरताना बघा, आता एकादमानं सरळ सरळ नाही करता येणार का बा, आता आपण इथून ओपन केले आणि सरळ पटापटा भरले असं होणार नाही. प्रत्येक गोष्ट इथं आपल्याला पाहावं लागेल, कारण की एकदा इथं चूक झाली तर ते करेक्शन होणार नाही. जोपर्यंत आपण डीडीओ मध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, पुढे जर आपण केलं तर आपल्याला हे जमणार नाही. तर या ठिकाणी आपण यांची हाईट टाकूया, पासपोर्ट जे काय असेल ते, किंवा सध्या जर माहीत नसेल तर आपण नंतर त्याला करेक्ट करू शकतो फायनल करेपर्यंत. आता हे आपण 5-9 टाकलेले आहे, डेट ऑफ जॉईनिंग आलेली आहे यांची. आता इथे पोस्ट जे आहे ते जुन्या याच्याप्रमाणे आहे. आता हे प्रमोशनवर आलेले, तर आपण यांना डेप्टी इंजिनियर म्हणून टाकूया, कारण की सुरुवातीला जे सेवार्थामध्ये जे डाटा फीड होता तर तो दुसऱ्या पोस्टने होता. तर हे पण पाहून घ्यायचं, पोस्ट टाकायची येते. पोस्ट टाकल्यानंतर हे अपडेट करायची पोस्ट डेप्टी इंजिनियर. डेप्टी इंजिनियर हा चल चालेल, ही चालेल. डेप्टी इंजिनियर पोस्ट घेणे आवश्यक आहे. या पोस्टला आपण सिलेक्ट करूया आणि यानंतर डेट ऑफ कन्फर्मेशन. आता याला तसं काही हे नाही, परंतु आपण डेट ऑफ कन्फर्मेशन आता मी असे आजची 1 तारीख टाकून पाहतो काय होते. तर सर्व प्रयत्न आपण करू का कसं कसं होते तर त्याच्याप्रमाणे हे सर्व हे होईल. यानंतर काय करायचं, या ठिकाणी ऍड्रेस भरायचं, लोकॅलिटी, नंतर लँडलाईन नंबर, ईमेल आयडी, ऍड्रेस, हे पूर्ण फील्ड भरायचे आणि ह्या फील्ड भरायच्या. त्याच्यानंतर पेन्शन कोणते ट्रेझरीला द्यायचं हे बघायचं. त्यानंतर बँक सिलेक्ट करायची, नंतर बँक केल्यावर तिथं बँकची ब्रँच सिलेक्ट करायची. त्यानंतर IFS कोड येऊन जाईल आपोआप. अकाउंट नंबर टाकायचा, अकाउंट नंबर टाकल्यानंतर हा जो फॉर्म आहे हा खाली येऊन सेव्ह करायचा. आता हे ऍड्रेसचं मी दाखवत नाही, मी फॉरवर्ड करतो थोडं. हे पण ऍड्रेस टाकलेला आहे इथे. आता नंतर आपण पे डिटेल्स मध्ये आलो, सेकंड टॅबला सेव्ह केला, पे डिटेल मध्ये आलो. पे डिटेल मध्ये यांचं 90,000 दाखवलेलं आहे. आता फॉरेन सर्व्हिस आहे का तर नो केलेला आहे. प्रोविजनल पेन्शन दिली आहे का तर नो करतो आपण. नॉन क्वालिफाईंग सर्व्हिस, क्वालिफाईंग सर्व्हिस. आता या ठिकाणी बघा, इथे काय होतं, इथे सर्व्हिसच दाखवून राहिले यांची किती झालेलं. तर ऍक्च्युली याच्यात सर्व्हिस यायला पाहिजे, तर सर्व्हिस इथे दाखवून राहिली. बघू आता त्याचे काय होतं, कारण की जोपर्यंत खाली सर्व्हिस दाखवणार नाही तोपर्यंत आपल्याला यांचं कॅल्क्युलेशन करता येणार नाही. आणि हे जे आधीचे आहे हे 6व्या वेतनाचे घेतलेले आहे, आणि आताचं हे जे चालू आहे 90 घेतलेलं आहे. तर हे आपल्याला चेंज करायचं आहे. सध्या मी आपल्याला दाखवतो कसं होते, पण इथपर्यंत आपण सेव्ह करू. प्रत्येक गोष्ट थोड्या थोड्या वेळाने सेव्ह करायची, थोडा त्रास होईल, परंतु एका दमानं काम नाही करायचं. आता पुढचं स्टेप सांगतो. याच्यामध्ये आपण हा पूर्ण डाटा यांचा भरलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बघा, इथे आता 36 वर्ष दाखवत आहे, परंतु 36 वर्ष हा आपल्याला इथं सुरुवातीला दाखवायला पाहिजे आणि हे 36 वर्ष असे असायला पाहिजे. त्याच्याबद्दल सांगतो काऊन नाही होऊन राहिला तो, कारण की हे जर होत नाही. आता आपण कर्मचारी सेवानिवृत्त आहे का तर इथं येस करायचं. इथे त्यांच्या मिसेसचं नाव टाकायचं, आणि स्त्री जर सर्व्हिसवर असेल तर त्यांच्या पतीचं नाव टाकायचं. तर या ठिकाणी आपलं त्यांचं नाव टाकायचं, या ठिकाणी रिलेशन टाकायचं, या ठिकाणी फिजिकल हँडिकॅप आहे का येस किंवा नो, डेट ऑफ बर्थ टाकायची, फॅमिली पेन्शनला क्लिक करायचं आणि मॅरिडला क्लिक करायचं. एवढं केल्यानंतर याला सेव. अजून जर दुसरं असेल तर ऍड करावं लागेल, परंतु याच्यात ऍड करायची गरज नाही. आणि जर समजा मायनर असेल तर मग गार्डियनचं नेम राहील. आता याच्यानंतर मग काय येईल, पुढचं टॅब येईल नॉमिनेशनचा.
नॉमिनेशन नॉमिनेशन आपण टाकलं एक मिनिट हे नॉमिनेशन टाकले नॉमिनेशन टाकल्यानंतर आपण परत इथे या ठिकाणी आलेलो पेन्शन केस सेव्ह केली आपले फॅमिली डिटेल्स मध्ये नॉमिनेशन टाकलेलं आहे आता या ठिकाणी पत्नीचं नाव टाकायचं आणि इकडे मुलाचं मुलीचं जे असेल ते आता काय करायचं आपल्याला चेकलिस्ट मध्ये जायचं आहे आणि गव्हर्नमेंट अकोमोडेशन आहे का नाही तिथं येस किंवा नो करायचं एनओसी ऑप्टेन येस किंवा नो तर आपल्याला एनओसी शासनाकडून मिळाली आहे येस करायचं येस केल्यानंतर सर्टिफिकेट सिलेक्ट करायचे आता याच्यामध्ये तीन सर्टिफिकेट असतात तर बघा नो डी नो ड्यू आणि लायसन्स फी तर नो डी मध्ये घेऊ आता इथं इश्यू कोणी केली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आता हे टाकून देऊ आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि इथे खाली जे आहे ते अटॅचमेंट वाला येऊ आणि अटॅचमेंट मध्ये अटॅचमेंट मध्ये आपण जे स्कॅन करून ठेवलेले आहे ते स्कॅन केलेले डॉक्युमेंट जे आहे ते आपण पाहू कोण्या ठिकाणी टाकलेलं आहे डॉक्युमेंट्स मध्ये एनओसी यांच्या नावाने त्यांच्याच नावाने केलंय आणि याला अटॅच फाईल म्हणायचं अटॅच फाईल म्हटलं की इथे फाईल आलेली आहे पहिली केली आता दुसरी नो ड्यूस आहे नो ड्यूस मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यांच्याच कोणी एकाच येते ते नो ड्यू नो ड्यू तर त्याच्याप्रमाणे हे टाकून घेऊया आणि ऍड अटॅचमेंट चेंज झालेलं नाही ठीक आहे याप्रमाणे आपण हे दोन्ही फाईल टाकून दिल्या समजा एकाच नावाचे टाकले कारण की एकच एनओसी आहे बाकीचे असले बाकीचे हे चालते फक्त एक एनओसी त्यांना शासनाकडून अटॅच पाहिजे याप्रमाणे आपण अटॅच केलेलं आहे लायसन्स फीचा काही संबंध येत नाही कारण की हे क्वार्टर मध्ये नाही आहे त्यामुळे आपण आणि इथे सेव्ह ड्रॉप केलेला आहे सेव्ह ड्रॉप केल्यानंतर पुढे चालूय आता पेन्शन कॅल्क्युलेशन करायचं आहे हे काय होईल का एक ज्या तारखेला रिटायर झाले त्या तारखेला आपण सीव्हीपी जो असते तो त्या तारखेचा असतो आपण 31/5 ला रिटायर झाले तो आपण कॅल्क्युलेट काय करतो का आता हे कॅल्क्युलेशन करणार नाही कारण की आपल्याला तिथं दिसत असेल आपण 36 वर्ष दाखवलेलं आहे ते क्वालिफाईंग सर्व्हिस पण एकूण सर्व्हिस दाखवलेली नाही आहे त्यांनी सर्व्हिसची लेंथ दाखवलेली आहे आणि हे नाही दाखवली आहे तर त्याचं पाहूया काय होतं तर बघा आता या ठिकाणी काय मग बोललो तुम्ही आपल्याला इथं 34,000 आहे आणि इथं 90,000 आहे ते एव्हरेज मध्ये यांचं 67,000 येतात आपल्या एव्हरेज मध्ये 90,000 आला पाहिजे तर मग काय करू आधीच्या महिन्याला पण जे बेसिक होतं त्याला आपण अपडेट करूया म्हणजे 90,000 कारण की 1 जुलै 2018 पासून 90,000 बेसिक आहे आज जे आहे तेच तर त्याच्यामुळे आपण 90,000 केले तर आता बघा हे एव्हरेज 90 आला आता बघा आता फक्त वर जे 36 वर्षाचा प्रॉब्लेम आहे तर तो आपण हा इथं काढायचा आहे आपल्याला हा 36 वर्षाचा कारण की इथे जोपर्यंत 36 वर्ष येत नाही तोपर्यंत आपल्याला ते जमणार नाही आता त्याच्याबद्दल सांगतो काय करायचं आता इथे काय करू आपण ऍडिशनल क्वालिफाईंग सर्व्हिस टाकून देऊ हेच म्हणजे काय होईल का तो पाहता इथे घेतले आणि ऍडिशनल टाकल्याबरोबर काय केलं का 36 त्यांनी 72 केली होती पहिले आणि 72 केली नंतर परत त्याला मी कमी केलं म्हणजे कसंही करून आपल्याला 36 आलं पाहिजे आता इथे कॅल्क्युलेट करू बघा आता याने कॅल्क्युलेशन केलेलं आहे आता कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेशन आणि आपण जी एक्सेलची फाईल तयार केलेली आहे ह्या दोन्ही जर आपल्या सारख्या येत असेल तर समजायचं बघा 8.18,000 आणि 1,18,08,136 तर हे अमाऊंट येते का आपण पाहून घेऊ 18,000 दिसते 1,18,08,136 अमाऊंट बरोबर आहे 45,000 27,000 45,000 18,000 ह्या अमाऊंट आपल्या एक्सेल सोबत टॅली होत आहे म्हणजे आपली एक्सेलची सीट आणि हे दोन्ही गोष्टी टॅली आहे हे पण पाहून घ्यायचं कारण की हे आपण एक्सेलची सीट आपल्याला खाली देणार असो आम्ही
आता ग्रॅज्युएटी 14 लाख आहे, तर आपला 14 लाख 85 हजार आहे, रिस्ट्रिक्टेड टू 14 लाख, त्याच्यामुळे 14 लाख घेतलेला आहे. आणि ह्या डेट्स आहे पेन्शनच्या 9/5/26 पर्यंत, बघा ह्या 9/5/26 पर्यंत. आणि जर कर्मचारी वारला तर त्याच्या फॅमिली पेन्शनला 10/5/2026 पासून अमाऊंट मिळेल 27 हजार. तर हे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. याप्रमाणे आपलं हे पूर्ण पेन्शन केसचे सर्व फॉर्म्युले झालेले आहे, टाकून झालेले आहे या ठिकाणी. आता हे यामध्ये आपल्याला अथॉरिटीमध्ये काही करायचं नाही आहे, याला इथे आपण सेव्ह करूया. हे सेव्ह झाली आपली पेन्शन केस. आता ह्या पेन्शन केसला आपल्याला एकदा पुन्हा पाहायचं आणि याची प्रिंटआउट देऊन द्यायची आणि कर्मचाऱ्याची सही घ्यायची, म्हणजे काही चुकलं असेल तर आपल्या लक्षात येईल हे करायच्या आधी. आता फॉरवर्ड टू आपण डीडीओ करू. फॉरवर्ड सक्सेसफुली फॉरवर्डेड डीडीओ. आता डीडीओला लॉग इनला जाऊ. डीडीओ लॉग इन मध्ये हे पेन्शन आता इथून इथं जर शोधले आपण तर आपल्याला जे ड्राफ्ट मध्ये होती तर ड्राफ्ट मधून इथून निघून जाईल, कारण की हे डीडीओ कडे गेलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे काही दिसणार नाही. आता हे जी पेन्शन केस करतो हे एकदा जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण, म्हणजे डिटेल याच्यासाठी सांगत आहोत सर्व गोष्टी एकूण एक, म्हणजे मला तुम्हाला फोन करायची गरज नाही का हे कसं, एकदा पाहिलं 2-3 वेळा तुम्ही पाहिलं का तुमच्या लक्षात येईल. तर या दृष्टिकोनातून मी सर्व ज्या बाबी आहे, म्हणजे सरळ सरळ सांगितलं असतं हे असं असं डाटा भरा आणि असं असं करा, असं नाही करत आहे, पूर्ण आपल्याला पद्धतशीर सांगत आहोत काय. आता मी ह्या दुसऱ्या ब्राउझर मध्ये डीडीओ साठी ओपन करतो आणि हे डीडीओ ओपन झाल्यानंतर आता इथे काय प्रोसेस करायची हे सांगतो. आपण सेवार्थ मध्ये आलो, डीडीओ लॉग इन करू, कारण की एकदाच काय होईल 5-10 मिनिटं वाढेल, परंतु एकदा जर पूर्ण आपल्याला समजलं तर मग तुम्ही परत परत विचारणार नाही. याच्यात मध्ये काय करू, केस रिसिव्ह फ्रॉम असिस्टंट, म्हणजे आपण असिस्टंट जे फॉरवर्ड केले ते इथे आहेत, इथे क्लिक करायची. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा इथं पेन्शन केस दिसत आहे, आपण बल्की साहेबांची गेलेली आहे. आता इथे जे आहे फॉरवर्डेड टू डीडीओ तिथून आलेली आहे. आता याला इथे क्लिक करू आपण आणि इथे क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला परत एडिट करता येते, काही जर चुकलं असेल तर एडिट करता येते, डिलीट करता येते, आणि पेन्शन केस जर हे नसेल तर इथून आपल्याला परत वापस असिस्टंट कडे पाठवता येते. ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी होतात. या ठिकाणी आता बघा हे आपण यांचं पे डिटेल्स वगैरे सर्व चेक करू. जे काय बघा, पहिले आपण 5 फूट 9 इंच टाकली होती, आता करेक्ट केली मी 5-7, जे आपल्याला जसं करेक्शन होते ते आपण टाकू. आणि एकदा इथून ओके केल्यावर मग करेक्शन होत नाही, कारण की माझ्या आईने पण एक चूक झाली, मी मोबाईल नंबर चुकीचा टाकला असं वाटलं, हा आधीचा आहे मोबाईल नंबर अकाउंट नंबर जे काय असेल, पण ते पहिले पूर्ण पाहून घ्यायचं, कारण की मी सांगताना हे झालंय तर याच्याप्रमाणे पाहून घ्यायचं. फॉरेन रेप्युटेशन नो. याप्रमाणे सर्व डाटा बघा. आता 36 वर्ष आलेले आहे, दोन्ही ठिकाणी 36 वर्ष यायला पाहिजे तरच आपलं काम होईल, 36-36 असेल तरच होईल. या ठिकाणी इथपर्यंत आलं. फॅमिली डिटेल एकदा चेक करायचं, प्रत्येक वेळेस चेक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कुठे काही त्रास होणार नाही. आणि हे एक लागलेलं आहे, याचं 2 केले होते आपण, एकच सेव्ह झालेला आहे, तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. पेन्शन कॅल्क्युलेशन, याचं पेन्शन कॅल्क्युलेशन हे आपण परत एकदा फोन घ्या, काही करताना फरक पडला का वगैरे. आणि हे सर्व झाल्यानंतर मग याला आपण अपडेट करू शकतो आणि अप्रूव्ह करू शकतो, रिजेक्ट करू शकतो, तिन्ही गोष्टी आपल्याकडे आहे याच्या, त्याप्रमाणे आपण करू घ्या. आता आपण याला अपडेट रिजेक्ट अप्रूव्ह, आता इथे आपलं पूर्ण बरोबर झालेलं आहे. तर याला आपण आणि हा बघा वर याला किती परसेंटेज आपल्याला हे करायचं आहे ते दिलेलं आहे वर, 40% जर असेल तर 40%, जेवढे आपल्याला परसेंटेज टाकायचे आहे ते वरच्या बाजूला दिलेलं आहे. तिथे आपण पेन्शन किती विकायची त्याबद्दल करू शकतो. बघा आता आपण हे पेन्शन केस अप्रूव्ह केलेले. अप्रूव्ह झाल्यानंतर आपण आता असिस्टंट मध्ये आलेलो, हा असिस्टंटचा अकाउंट आहे, याच्यामध्ये आलो आपण पेन्शन प्रोसेस मध्ये. आता अप्रूव्ह केस, आता बघा पहिले काय झालं होतं, इन्व्हर्ट केलं मग ड्राफ्ट केलं मग आता अप्रूव्ह केस. आता अप्रूव्ह म्हणजे डीडीओ कडून जी अप्रूव्ह झालेली केस आहे ते परत इथं आलेली, जे आपण आता असिस्टंट मध्ये आलेलो. आता या ठिकाणी बघूया काय होते.
आता या ठिकाणी आपल्याला यांचं नाव दिसत आहे, याला आपण क्लिक करूया. या ठिकाणी अप्रूव बाय डीडीओ झालेले इथे मेसेज दाखवत आहे. आता याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण दिसेल. आणि काय करायचं, याची जे झाल्यानंतर याची प्रिंटआउट घ्यायची. आणि प्रिंटआउट घेतल्यानंतर कसं, काही जर चूक असेल तर आपल्याकडे हाय सध्या वेळ राहते. आणि एकदा जर फॉरवर्ड टू डीडीओ इथून आता केलं तर मग आपल्याकडे पुढे ऑप्शन चेंज करायचा ऑप्शन राहणार नाही. आता या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे सर्व. आता हे आपण फॉरवर्ड टू डीडीओ करू, परत फॉरवर्ड टू डीडीओला जाईल. आणि फॉरवर्ड टू एजी केल्यानंतर हे पेन्शन केस सर्व इथून चालले जाते, आपल्या हाती काही राहत नाही. मग ते पूर्ण एजी आता चुकलो असो किंवा बरोबर असो, फॉरवर्ड टू एजी केल्यानंतर आपल्या हाती काही राहत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्या आधी चार वेळा पाहून घ्यायचं का बा प्रिंटआउट काढायची, सर्व चेक करायचं आणि त्यानंतरच फॉरवर्ड टू एजी करायचं. प्रत्येक गोष्ट आपण जर बारकाईने पाहिला तर आपल्याला त्याचा पूर्ण हे होईल. याप्रमाणे आपण यांचं फॉरवर्ड टू डीडी हे करू. आणि प्रत्येक गोष्टी कशा, जर असं आपण स्टेप लिहून ठेवल्या किंवा काय केलं तर लिहून ठेवलं आपल्या नेहमी फायद्यात राहील. कारण की प्रत्येक वेळेस आपल्याला पेन्शन केस काही प्रत्येक वेळेस आपल्याला दर महिन्यात चार पाच करावं लागत नाही, कधीतरी पेन्शन केस करावं लागते. ज्यांना नेहमी करावं लागते त्यांना प्रश्न नाही, परंतु कसं आहे ऑनलाईनचं अशीच गोष्ट आहे का प्रत्येक वेळेस बदलत राहते. हे त्याप्रमाणे आपण त्याला अपडेट असणे आवश्यक आहे. बघा इथे मी शोधून राहिलो का काय करायचं, कारण की आपलं अजून ते फॉरवर्ड टू डीडीओ झालेलं नव्हतं. तर आता आता डीडीओ मध्ये येतो, आता डीडीओ मध्ये आलो. अपलोड पेन्शन केस म्हणजे जेव्हा आपल्याला मंजूर होते त्याच्यानंतर आपण नमुना ए बी सी जे जोडतो फॉर्म 42 वगैरे त्याच्यासाठी आहे ते. बघा आपण पेन्शन केस पूर्ण जर आपल्याला नॉलेज नसलं तर बघा कसं फिरावं लागतं इकडे तिकडे, हे आहे काय ते आहे काय. त्याच्यासाठी कसं पद्धतशीर जर आपल्याला माहिती असली प्रोसेस तर काहीच हे नाही. आता बघा या ठिकाणी पेन्शन रिपोर्ट्स मध्ये आपण आलेलो, पेन्शन फॉर्म्स मध्ये, पेन्शन प्रोसेसिंग मध्ये आलेलं याच्यामध्ये. आता इथे सेवा आय डी टाकूया. कारण की कसं राहते, फॉरवर्ड टू एजी करायच्या आधी पहिले पेन्शन रिपोर्ट मधून रिपोर्ट काढायची. रिपोर्ट जर काढले तरच आपल्याला ते समजा आता रिपोर्ट नंतर पण निघते. प्रिपरेशन टू पेन्शन केस या ठिकाणी क्लिक करायची आणि पेन्शन केस फॉर्म याला क्लिक करायचं. आणि याच्या काय करायच्या, याच्या तीन प्रती काढायच्या, दोन एजीला पाठवायच्या आणि एक आपल्या ओसीला. एजीला एकच पाहिजे, परंतु कोणाकोणी समजा जर दोन मागत असेल आपण दोन पाठवायच्या आणि हे पूर्ण प्रिंटआउट काढायचे. व्यवस्थित असेल तर क्रोम मधून काढायची, जर वाटत नसेल तर एक्सप्लोर मध्ये काढायचे. जिथे आपल्याला योग्य वाटत असेल तिथून ते चांगले जिथून दिसत असेल ते काढायचे. आणि हे पूर्ण एकदा चेक करून घ्यायचं. हे चेक केल्यानंतर या पेन्शन केसवर साहेबाची सही येते, कर्मचाऱ्याची सही येते, आपला आउटवर्ड नंबर वगैरे. आणि हे सर्व पेन्शन केस पूर्ण झालेली आहे. फक्त याच्यानंतर आपल्याला चारच डॉक्युमेंट एक्स्ट्रा जोडायचे आहे, बाकी पेन्शन बुकलेट वगैरे काहीही पाठवायची गरज नाही. जे पाठवत आहेत त्याचा काहीही फायदा नाही आहे. फक्त लक्षात ठेवा आपल्याला यासोबत फक्त चारच कागद पाठवायचे आहे. मी इथे कोणते आहेत हे पण आपल्याला सांगतो पुढे. आता याची प्रिंटआउट घेऊ. आणि हे प्रिंटआउट आधीची जे प्रिंटआउट घेतलेली आहे ड्राफ्ट मधले ते सर्व एक चेक करायचे, कर्मचाऱ्याचा सह्या घ्यायच्या आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करायची. याप्रमाणे प्रिंटआउट झालेले आणि प्रिंटआउट झाल्यानंतर बघा आता फॉरवर्ड टू एजी केलेला आहे आणि हे समथिंग रॉंग तर आता डबल क्लोज करतो, कारण की जास्त वेळ झाल्यामुळे ते हे झालेलं आहे. हां आता हे सक्सेस झालेले एजीला पाठवलेले. एजीला पाठवल्यानंतर आता आपली पेन्शन केस कुठेही दिसणार नाही.
फक्त याच्यामध्ये पेन्शन रिपोर्ट मध्ये आपल्याला पेन्शनचं हे काढता येईल. सुरुवातीला काय होतं, एकदा फॉरवर्ड टू एजी केलं आणि तुम्ही जर पेन्शन केस जर काढली नाही, समजा इथून हे जे पेन्शन केस फॉर्म वरचा जो आहे वर दिलेला तो जर काढला नाही तर मग नंतर पेन्शन केसचा फॉर्म काढता येत नव्हता. परंतु आता त्यांनी काय केलं का, दोन्ही ठिकाणी आधी पण काढता येते आणि नंतर पण काढता येते. तर हे आपलं सेवार्थी आय डी टाकायचं आणि इथली प्रिंटआउट घ्यायची. याप्रमाणे हे परिपूर्ण जे ऑनलाईन आहे हे सर्व इथं झालेलं आहे. तर याप्रमाणे हे पूर्ण हे पेन्शन केस झालेली आहे. परत प्रिंटआउट घ्यायची, इथून आधी घेतलेली किंवा नंतर घेतलेली, आणि हे प्रिंट घ्यायची. आणि हे प्रिंट झाल्यानंतर आता पुढील सांगतो काय करायचं. तर हा इथला जो ऑनलाईनचा पोर्शन आहे हा संपलेला आहे. याप्रमाणे पूर्ण झालेली आहे माझी सीट. आता या ठिकाणी आपलं हे संपलेलं आहे. आता मी हा व्हिडिओ बंद करतो आणि आता आता आपल्याला सांगतो काय करायचं. आता बघा, या ठिकाणी मी हे फाईल देणार आहोत. यामध्ये पेन्शन केसचा नमुना 5 आहे, कार्यालय टिप्पणी कशी बनवायची आणि कर्मचाऱ्याकडून पेन्शन बाबत माहिती जी घेतली ती माहिती घ्यायची आणि त्याप्रमाणे आपण ऑनलाईन भरायचा. आता ऑनलाईन तर संपलेला, तर आता हे मी तुम्हाला एक्सेलच्या फाईली ओपन करून दाखवतो. बघा, पहिल्यांदा काय करू आपण, कर्मचाऱ्याकडे हा एक फॉर्म द्यायचा, तिथे टाकलेला आहे. म्हणजे काय होईल, त्यांच्याकडून इंग्लिशमध्ये भरून घेतला का आपल्याला त्रास होणार नाही स्पेलिंगचा वगैरे. म्हणजे कारण की सेवार्थामध्ये स्पेलिंग इथे नाव टाकायचं, कर्मचाऱ्याचे मराठीत नाव, सेवार्थ आय डी टाकायचं आणि जेंडर टाकायचा, डेट ऑफ बर्थ, रिटायरमेंट डेट, मोबाईल नंबर, ईमेल, लँडलाईन, यू आय डी, पॅन नंबर, हाईट, हे इथले भरलेले पूर्ण तुम्हाला तिथे येईल. म्हणजे यांनी हा एक कागद दिला का तुम्ही पेन्शन केस बनवू शकता. आयडेंटिटी मार्क, घरचा ऍड्रेस पूर्ण यांच्याकडनं घ्यायचा, फॅमिली डिटेल्स घ्यायचे आणि याच्यामध्ये जिथे तसे कॉलम आहे इथं आपण केलेले आहे, रिलेशनशिप, फिजिकल हँडिकॅप, डेट ऑफ बर्थ, फॅमिली पेन्शन, नो एस, याच्याप्रमाणे करायचं आहे. आणि नॉमिनी डिटेल्स पण घ्यायचं आहे, म्हणजे पहिलं पत्नीचं नाव येईल ते 100%, दुसरा मुलगा त्यांच्यानंतर, आणि जर कोणाला 50-50, समजा दोन मुलं असेल तर दोघांना 50-50, एकच असेल तर 100%, याच्याप्रमाणे करायचं. इथे एक जॉईंट फोटो घ्यायचा, साईन घ्यायची. म्हणजे काय होते, हाच फोटो स्कॅन करता येते आणि हे सिग्नेचर आपल्याला स्कॅन करता येते. बँकेचे डिटेल घ्यायचे. आता इथे पेन्शनच्या अकाउंटचे घेऊ शकता किंवा जो चालू आहे त्याचे घेऊ शकता. सध्या यांनी पेन्शनच्या अकाउंटसाठी काही सध्या महालेखापालने कंपल्सरी केलेलं नाहीये, तर त्यांना अकाउंट पाहिजे फक्त इथे, कारण की ते सध्या लिंक नाही. तर आता बघा, हे करताना पेन्शन केस करताना काय काय असायला पाहिजे, तर पॅन कार्डचे 4 कॉपीज, आधार कार्डचे 4 कॉपीज, पेन्शन अकाउंटच्या पहिल्या पानाचे आणि याचे 2 कॉपीज, आणि रेग्युलर जो अकाउंट आहे त्याचा सीएमपीचा नमुना 2 कॉपीज, नमुना ए प्रतिज्ञापत्र 2 कॉपीज, नमुना 42 आणि आता एक नमुना सी आलेला आहे आणि बी सी आलेला आहे. तर सी मध्ये काय येते, तेव्हा तुमचं काय म्हणतात त्याला, गट विमाक्षेत्र योजना, विमाक्षेत्र योजनेच्या बाबत तुम्ही केव्हा हे केलं किंवा प्रायव्हेट आहे त्याच्याबद्दल, तर त्याच्या 2 प्रति द्यायच्या. हे एवढं दिलं का आपलं पेन्शन केसच्या बाबतीत सर्व कारवाई पूर्ण झाली. हा डाटा भरून घ्यायचा आणि हाच डाटा आपल्या समोर ठेवायचा, म्हणजे आपल्याला काम करता येईल. आता बघा, नंतर पेन्शन केस नमुना 5 काय हे दाखवतो आपल्याला. 5 मध्ये बघा, नमुना 5 मध्ये काय आहे, इथे कर्मचाऱ्याचे नाव येईल आणि यांचे 3 पेशीमेंट सिग्नेचर येईल आणि इथे आपल्या कार्यालयाचा पत्ता स्टॅम्प घ्यायचा साहेबाचा नावाचा आणि साहेबाची सही, आणि इथे जर आपला गोल्ड स्टॅम्प असेल तर गोल्ड स्टॅम्प मारायचा. पहिलं पान आणि हे 2, म्हणजे हे झालं, ह्या 2 प्रतीत काढायचे, 2 प्रती म्हणजे हे 3 प्रतीमध्ये काढायचं आपल्याला. 2 एजीला जाईल आणि 1 आपल्या ओसीला. त्यानंतर हा दुसरा फॉर्म आहे, तर ह्याच्यामध्ये फक्त काय येते, त्यांची उंची येते किती आहे, तर आणि काय आयडेंटिफिकेशन मार्क आहे तो येईल, आणि कर्मचारी नाव आधीच्या फॉर्म मध्ये घेतलंय तिथे येऊन जाईल, ऑफिसचं सही सिक्का इथे येईल, इथे आहे दुसरी कॉपी. नंतर तिसरा नमुना आहे, या ठिकाणी आपल्याला पेन्शनरचा फोटो चिपकायचा आहे आणि इथे सही घ्यायची आहे पेन्शनरची, आणि इथे साहेबाचा सही सिक्का, गोल्ड सिक्का, इथे पण ते 2 कॉपी, 2 कॉपी आल्या तिसरी कॉपी मध्ये. आणि हे चौथी महत्वाची गोष्ट आहे,
याच्यामध्ये हे एनओसीचं प्रमाणपत्र आहे, तर विभागीय चौकशी नाही याचं एक प्रमाणपत्र कार्यालयाच्या प्रमुखाचे, दुसरं आहे काय शासकीय येणे नाही आहे, आणि तिसरं आहे का यांची विरुद्ध कोणतीही निवृत्तीवर परिणाम होणारी घटना घडलेली नाही, तर याप्रमाणे ह्या गोष्टी करायच्या. आणि आपल्याला हे चार फॉर्मच फक्त एजीला आपण जे आधीची प्रिंट काढली तिच्यासोबत जोडायचं, याच्या व्यतिरिक्त सेवा पुस्तक आणि हे चार फॉर्म आणि पेन्शन केसचा ऑनलाईन निघालेला फॉर्म, याच्या व्यतिरिक्त काहीही नको, बुकलेट नको, काही नको. वाटल्यास तुम्हाला जास्तीचं वाटत असेल तर जे शासनाकडून एनओसीची प्रत आली आहे ते अटेस्टेड करून याच्यासोबत जोडून द्या, कारण हे पण आपण याच्यात जोडलेलं, त्याच्यामुळे त्यांना गरज नाही आहे, पण तरी आपण आपल्याला वाटत असेल जोडून द्या. याप्रमाणे हे झालेलं आहे, याप्रमाणे पेन्शन केस. आता टिप्पणी पण इथं दिलेली आहे, नंतर सेवानिवृत्तीवरचे लिव इनकॅशमेंट, जीआयएस ग्रॅज्युएटी आणि जीपीएफ, म्हणजे एवढ्या याच्यात पूर्ण जो रिटायर कर्मचारी झाला त्याच्या बाबतीत सर्व हे डाटा आलेला आहे. हे मी पूर्ण आपल्याला हे पेन्शन केस याच्यात आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि याच्यामध्ये आपण हे व्हिडिओ आतापर्यंत टाकलेला आहे, तर माझी आपल्यास हेच विनंती आहे का बा हे युट्यूबचं चॅनल आहे, हे आपलं स्वतःचं काही नाही आहे, केव्हा बंद पडेल आणि केव्हा काय प्रॉब्लेम टेक्निकली येऊ शकते, तर जे आपल्याला आवश्यकता असेल याच्यामधले ते आपण डाउनलोड करून आपल्याजवळ ठेवून द्यायचं. ऑनलाईन तर केव्हाही मिळेल, परंतु एखाद्या वेळेस काही टेक्निकली प्रॉब्लेम आला किंवा चॅनल बंद पडलं काही होऊ शकते, पुढचं प्रिकॉशन पुढची गोष्ट आपण काही सांगू शकत नाही काय आहे, तर जर असेल तर आपल्याला जे आवश्यक असेल, कारण की माझ्याजवळ पण बॅकअप नाही आहे, तर त्याच्यामुळे मी पण पुढे सांगू शकणार नाही, कारण की जर कमी जास्त काही झालं तर, कारण की मी इथे अपलोड केलेला आहे आणि माझा डाटा माझ्याकडे बाकी नाही आहे, तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आपल्याला जे महत्वाचं असेल ते डाउनलोड करून ठेवून द्याल, आणि वेळोवेळी जे पाहायचं असेल ते पाहू शकता आपण. आणि आता पुढे व्यावसायिक विचार आहे का बा, समजा इथे जरी फेल पडलं किंवा काही झालं तर आता एक युट्यूबचं एक वेगळंच जेवढे आतापर्यंत केलेलं आहे ते युट्यूबवर न ठेवता आहे माझ्या दुसऱ्या अकाउंटला पण ठेवून इथे व्हिडिओ ठेवेल, म्हणजे काय का एखाद्या वेळेस जर प्रॉब्लेम आला ह्या युट्यूब चॅनलला वगैरे काही समजा, तर आपण शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये युट्यूबचं एक चॅनल करेल, जसं आता इथे आपण हे केलेलं आहे याप्रमाणे. हे मला किती आहे ते ऍडजस्टमेंट जमली नाही बरोबर, तर तरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल का बा, इथं सर्व आपलं युट्यूबचे व्हिडिओ वगैरे इथंच पाहू शकू, म्हणजे आपल्याला युट्यूबलाही जायची गरज नाही आहे, असा एक माझा उद्देश आहे या ठिकाणी, तर तो पण मी करतो पण याला वेळ लागेल. तर याप्रमाणे हे सर्व झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ. आपल्याला मला असं वाटतं की आपल्याला पेन्शन बद्दल आता कोणी नवीन जरी असला आणि एवढं जरी केलं तरी मला असं वाटत नाही की बा त्यांना अडचण येईल म्हणून, आणि जर अडचण आली तर मी माझा मोबाईल नंबर देतो, त्याच्यावर व्हॉट्सअपवर आपण मला मेसेज पाठवा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पहिल्यांदा दिलं नाही तर परत पाठवा, जोपर्यंत आपल्याला उत्तर मिळत नाही तोपर्यंत जरी मला पाठवत राहिले तरी चालेल, कारण की मला तरी एकदा असं वाटेल का नाही आपण यांना 4-5 दिवस झाले यांना उत्तर दिलं नाही, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि जे मला माहित असेल ते आपल्याला परिपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेल. तर याप्रमाणे हा आपला आजचा हा व्हिडिओ पेन्शनच्या संदर्भात झालेला आहे, आणि याच पेन्शनच्या संदर्भात बाकीचे इथे टाकलेले आहे, म्हणजे जीआयचं बिल कसं करायचं, सेवानिवृत्तीचं हे वेगवेगळं टाकलेलं आहे. आता हे पाहून घ्यावं लागेल आपल्याला काय काय आपल्याला काय पाहिजे, तर आणि जेव्हा पेन्शन केस मंजूर होईल त्याच्यानंतर काय निवृत्ती हे प्रथम ओळखचं जे आहे त्याच्याबद्दल इथं दिलेलं आहे काय काय पाहिजे, तर त्याच्याप्रमाणे ते पण कारवाई करावी. याप्रमाणे हा आजचा मी व्हिडिओ संपवतो. नमस्कार, धन्यवाद.